असं म्हणतात इच्छा तिथं मार्ग. मनात इच्छा असली की माणूस दगडातूनही पाणी आणि रीतीतूनही सोनं पिकवू शकतो. एकीकडे संपूर्ण मराठवाडा दुष्काळानं होरपळून निघत असताना पाणी नाही त्यामुळे शेतीही नसल्यानं शेतकऱ्यांना काय करावं हा मोठा यक्षप्रश्न असताना याच मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यात एका तरुणानं एक वेगळा आदर्श जगासमोर निर्माण केलाय. राजेश्वर पाटील नावाच्या या तरुणानं अनेकदा फळबाग फुलवण्याचा प्रयत्न केला पण निसर्गाच्या अवकृपेपुढे त्यालाही प्रत्येक वेळी नुकसानाला सामोरं जावं लागलं. मग या तरुणानं एक वेगळा निर्णय घेतला. बांबू हा वृक्ष थोड्याशा जागेवरही मोठं उत्पन्न देणारा असून जगभरात कोटींची बाजारपेठ आहे. शिवाय बांबू क्षारयुक्त मुरमाड जमिनीतही चांगल्या पद्धतीने वाढतो आणि त्याला पाणीही कमी लागतं. त्यावर फारशी मेहनत घेण्याचीही गरज नसते आणि यापासून 26 मूल्यवर्धित उत्पादनही घेता येतात. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या अटल बांबू समृद्धी योजनेबद्दल या तरुणानं माहिती मिळवली आणि आपल्या शेतात हा प्रयोग करण्याचं ठरवलं. शासनाच्या योजनेतून थोडी मदत घेऊन नंतर स्वतःच इतरत्र ठिकाणाहून बांबूची रोपं आणून जवळपास 5 लाख बांबूच्या रोपाची आपल्या शेतात लागवड त्यानं केली आणि यातून अख्खं बांबूचं जंगल निर्माण केलं. आमच्या गावाचं नावच निपाणी आहे आणि हा फार दुष्काळग्रस्त भाग आहे. कुठलीही झाडं लावली तर ते झाडं जगतच नव्हती. आता सर्वात मोठं म्हणजे इथं जवळपास मी 2.5 लाख बांबूची रोपं लावलेली आहेत. आता सध्या इथं 5 लाख झाडं आहेत. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त झाडं मी लावायचा संकल्प केला कारण झाडंच जगत नाहीत इथं. हे शासनानं जे वृक्ष लागवडीचं ध्येय ठेवलेलं आहे ते माझं तर असं वैयक्तिक मत आहे, हे शासनाचं जरी धोरण असलं तरी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकानं हे आपलं स्वतःचंच ध्येय आहे असं लक्ष ठेवून, कारण मी आता 5 लाख रोपं मी स्वतः लावली, तसे प्रत्येक युवकाने किंवा भारतीयाने स्वतःचं ध्येय समजून हे कामाला, कारण हे शासनाचं नाही, हे प्रत्येक नागरिकाचं ध्येय पाहिजे. केवळ इतकंच नाही तर बांबूची नर्सरी ही सुरू करून अनेक ठिकाणी या रोपांची विक्री करून चांगला नफाही कमावला पण साथीला गावातील अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला. आज पाटील यांच्या या निर्णयानं केवळ 7 महिन्यात त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळवून दिलंय. बांबू म्हणजे मला वाटतं की 21व्या शतकातला कल्पवृक्ष आहे. अन्न वस्त्र निवारा या तीनही गरजा बांबू नावाच्या या वनस्पतीपासून पूर्ण करता येतात. बांबू ते रोजगार असा प्रवास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूचं कौशल्य विकसित करणारी केंद्र हे आम्ही उघडतो आहे आणि बांबूपासून आपण आपल्या गरजा पूर्ण करत बांबू हे रोजगार देणारे एक महत्त्वाचं माध्यम होईल. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अनेकांनी या तरुणाकडून धडा घेत असा वेगळा विचार करत आपलं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासोबतच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी काम करणं ही काळाची गरज झाली आहे.